महिलाओं को गाली देने वाले एक मजदूर पर एक अन्य आरोपी मजदूर ने पसली में कट्टर घोप कर जानलेवा हमला कर दिया। घटना की शिकायत कलमनाथ थाने में दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है। जानकारी के मुताबिक शिकायतकर्ता राजीव गांधी नगर निवासी रोहित खड़गी, विजय नगर निवासी अजीत पठान और विजय नगर का ही काना मारकंडे कलमना मार्केट में हमाली का काम करते हैं। सोमवार को रात करीब 11:45 में इन मजदूरों के साथ कुछ महिला मजदूर संतरे से भरा वाहन खाली कर रही थी। इस दौरान अजीत ने महिलाओं के साथ गाली गलौज की। इस पर अजीत ने कान्हा को फटकार लगाते हुए महिलाओं से तमीज से बात करने की सलाह दी, तो अजीत और कान्हा में विवाद हो गया और तैश में आकर कान्हा ने अजीत पर कटर से वार कर दिया, उसकी पसली में कटर घोप दिया। शिकायतकर्ता सहित अन्य मजदूरों ने बीच बचाव करने का प्रयास किया। गंभीर रूप से जख्मी अजीत को मेयो अस्पताल में भर्ती कराया गया है। रोहित की शिकायत पर प्रकरण दर्ज कर आरोपी कान्हा को गिरफ्तार कर लिया गया है। मंगलवार को उसे अदालत में पेश किया जाएगा। घटना 12 तारखेची आहे, संध्याकाळी 11:40 घटना आहे आणि यातील आरोपी आणि जो जखमी आहे दोघही कळमना मार्केट मध्ये फ्रूट मार्केट मध्ये कामाला आहेत। जनरली एकाच ठिकाणी काम करतात, मजदूर आहेत आणि दिनांक 12/3/2023 संध्याकाळी 11:40 दरम्यान काम करत असताना दोघेही यातील आरोपी आणि त्या महिला काम करत असणाऱ्या मजदूर महिला यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला आणि तो वाद झाल्याच्या नंतर यातील जखमीने आरोपीला विचारलं की तू का वाद करत आहेस महिलांसोबत। त्याचा राग मनात धरून त्यातील जो आरोपी आहे काना तुलाराम मारखंडे त्याने जखमी जो झालेला आहे अजीज पठाण म्हणून, तो अजीज पठाण ज्या कटरने ते फ्रूट जे बॉक्स आहे ते कट करत होता तेच कटर त्याने हातातून हिसकावून घेऊन अजीत पठाणच्या बरगडीवर डाव्या बरगडीवर वार केले, त्यामुळे त्यामध्ये अजीत पठाण गंभीर जखमी झालेले आहे आणि त्यांचा मेयो येथे उपचार चालू आहे। त्यानंतर लागलीच पोलिसांनी त्याला मेयोमध्ये पाठवून उपचारासाठी पाठवलं आणि दरम्यान 3:30 दरम्यान गुन्हा दाखल केला पहाटे 13 तारखेला। त्यानंतर लागलीच आरोपीचा शोध घेऊन सकाळी 6:21 दरम्यान आरोपीला अटक केली गुन्ह्यामध्ये आणि त्यानंतर तपास आमच्याकडे देण्यात आला आणि घटनास्थळावरून काही जप्ती केलेली आहे ड्युटी अधिकाऱ्यांनी आणि त्यानंतर त्याच दिवशी सदर आरोपी काना मारखंडे यास न्यायालयासमोर हजर करून आम्ही 4 दिवसाचा तपास करून PCR मिळवला आणि PCR दरम्यान तपासामध्ये आरोपीकडून मेमोरंडम पंचनामा करून त्याच्या निवेदनावरून गुन्ह्यामध्ये जखमीला जे मारलं आहे कटर जप्त करण्यात आले। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षय अंसारी की रिपोर्ट।